चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहोत कणकवलीवरून, आपण निघालो आणि आता आपण घरी चाललो आहोत. तर वाटेत आपण उमरठ तिठा येथे सुद्धा थांबणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण उमरठ तिठा बघूया. चला तर हा साकेडी फाटा आहे. साकेडी फाट्यावरचा हा ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या पुढे लगेचच उमरठ तिठा येईल. इथे सुद्धा फ्लायओव्हर आहे परंतु आपण खालून जाणार आहोत, आपण फ्लायओव्हर घेणार नाही आहोत. इथे बरीच दुकान दुकान होतं. पाऊस सुद्धा हलका हलका पडतो आहे हायवेवरती. तर इथे रस्त्याच्या कडेला इथे घ्या आहे त्याला. हा बाजूला सर्व्हिस रोड बनवण्यात आलेला आहे. ऍक्च्युली उमरठ तिठा पुढे आहे आणि हा त्याचा आता फ्लायओव्हर स्टार्ट होतो आहे. तर आपण फ्लायओव्हर न घेता तर डावीकडे सर्व्हिस रोडवरून जाऊया उमरठ तिठ्याला. तर हा 3-3 लेनचा फ्लायओव्हर आहे उमरठ तिठ्याला आणि आता आपण सर्व्हिस रोडवरून उमरठ तिठ्याला चाललो आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण उमरठ तिठा आणि उमरठ तिठ्यावरती असलेली दुकानं बघूया. आता आपण इथे उमरठ तिठ्याला आलेलो आहोत आणि इथून आपण ब्रिजच्या खालून आता पलीकडे चाललो आहोत. तर आधी आपण एक पाताडी वडापावचा व्हिडिओ दाखवला होता, दुकानमध्ये आहे. त्याच्या लेफ्ट हँड साईडला एक जनरल स्टोअर आहे आणि त्याच्या राईट हँड साईडला सुद्धा एक जनरल स्टोअर आहे. आता आपण तिकडे चाललो आहोत काही सामान खरेदी करायला. उमरठ तिठा समोरचा रस्ता जो आहे तो नांदगावला जातो आणि राईट हँड साईडचा कोंडाघाटला जातो. ठीक आहे, तर आता आपण या साईडला जाणार आहोत. ही दिशा आहे कणकवली साईड आहे आणि इथे पुढे फर्स्ट लेफ्ट जो आहे तो साकेडी फाटा आहे आणि तिथून आपण साकेडी गाव जाणार आहोत. हा व्हिडिओ इथेच एंड करतो. पाऊस पण हलका हलका पडतो आहे आणि उमरठ तिठ्याला जी शॉपिंग करायची होती ती करून झालेली आहे. बिस्किटं घेतली जस्ट. तर आता आपण आपल्या घरी जाऊया साकेडीला आणि भेटूया पुन्हा दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.